मित्रांनो, सर्प मित्र गणेश लोहार या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। या ठिकाणी बघतोय आपण की पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असताना आमच्या घराच्या जवळच गणेश जाधव यांच्या अंगणामध्ये एक गोंडस प्रजातीचा विषारी साप येऊन बसलेला होता आणि त्यांनी आपल्याला बोलवलंय। तर फळीच्या मागे तो वेठोळे करून बसलेला आहे मित्रांनो, तर आता आपण त्याला रेस्क्यू करूया। मित्रांनो, अतिविषारी असून देखील तो माणसांच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यानंतर भीतीपोटी तो फळीच्या मागे असा वेठोळे करून बसलाय, तिथून पाहू शकता। मित्रांनो, आपण याला सुरक्षित स्नेक रेस्क्यू बॉक्स मध्ये रेस्क्यू करणार आहोत आणि कोणत्याही प्रकारे हात न लावता टॉंगच्या सहाय्याने वापर करून टॉंगचा आपण त्याला सुरक्षित स्नेक रेस्क्यू बॉक्समध्ये रेस्क्यू करूया। मित्रांनो, हा जेवढा शांत दिसतोय त्याहीपेक्षा जेव्हा त्याला धोका वाटेल तेव्हा तो अतिशय वेगाने हल्ला करतो आणि हा जास्त जहाल विषारी असल्यामुळं हा धोकादायक साप आहे। तेव्हा आपण सुरक्षित अंतरावरूनच त्याला कोणत्याही प्रकारे हात न लावता आपण त्याला रेस्क्यू करूया। सुरुवातीला तो स्वतःहून त्या बॉक्समध्ये जातोय का हे पाहण्यासाठी आपण तिथं जवळ बॉक्स ठेवलेला आहे आणि आता त्याला तो बॉक्समध्ये जातोय का पाहूया आणि जर नाही गेला तर मग आपल्याला टॉंगचा वापर करून त्याला पकडावा लागेल। मित्रांनो, याची जी हालचाल आहे ती अतिशय मंद गतीन असल्यामुळं आणि याचं शरीर जे आहे हे जाडसर आणि आखूड असल्यामुळं हा अजगरासारखा भासतो आणि काही जण याला अजगर समजतात। तर हा अजगर साप नसून हा जहाल विषारी गोनस प्रजातीचा साप आहे। हा जरी मंद हालचाल त्याच्या असेल तरी धोका वाटल्यानंतर अतिशय वेगाने तो हल्ला करतो। आपण जास्तीत जास्त सुरक्षित पकडण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही साप सुरुवातीला पळून जाण्याचाच प्रयत्न करतोय पण ज्यावेळेस त्याला टॉंगच्या सहाय्याने आपण पकडू त्यावेळेस त्याला तो स्वतःला सुरक्षित हे करत नाही आणि त्यामुळे त्याला ज्यावेळेस धोका वाटतो त्यामुळे तो कसा स्टिकमधून सुटण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत बघा। आणि पूर्ण विकसित गोनस प्रजातीचा साप असल्यामुळं तो पूर्ण मस्क्युलर आहे आणि त्याची ताकद आपल्याला स्टिकमधूनच जाणवते। त्याचा सुटण्याचा प्रयत्न तुम्ही बघू शकता कसं करतो आहे, परंतु मनुष्यवस्तीत आल्यामुळं आपण त्याला सोडू शकत नाही, त्याला आपण इथनं रेस्क्यू करून पकडून बॉक्समध्ये आपण त्याला निसर्गामध्ये रिलीज करण्यासाठी घेऊन जाणार आहोत। तर कशाही प्रकारे हात न लावता आपण टॉंगच्या सहाय्यानं त्याला पकडलेलं आहे आणि स्नेक रेस्क्यू बॉक्स जो ओपन केलेला आहे त्यामध्ये तो स्वतःहून कसा जाईल ते पहा। मित्रांनो, या सापाची जाडी तुम्ही पाहू शकता, दंडगोलाकार शरीर आणि त्याच्यावर असणारे जे टिपके आहेत त्याच्यावरनं त्याला सहज ओळखता येतं। त्याची जाडी एवढी आहे की स्नेक रेस्क्यू बॉक्सचा जो आपण दरवाजा केलेला आहे पूर्ण त्यामध्ये तो बसलेला आहे आणि अतिशय जाडसर असं त्याचं शरीर आहे। पूर्ण विकसित झालेला हा गोनस प्रजातीचा साप आहे। आणि खूपच काळजीपूर्वक आणि सुरक्षित अंतर ठेवून आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे आणि आता तो स्नेक रेस्क्यू बॉक्समध्ये कसा स्वतःहून जातो पहा। आणि अशा प्रकारचे साप आपल्या घराजवळ येत असतात त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे। भारतातील प्रमुख चार विषारी सापांमध्ये समावेश होणारा रसल स्वायपर
म्हणजेच गोनस प्रजातीचा एक विषारी साप आपण एक सुरक्षित असा रेस्क्यू केलेला आहे. मित्रांनो, सर्पमित्र गणेश लोहार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. थोड्याच वेळापूर्वी रेस्क्यू केलेला रसल्स व्हायपर गोनस प्रजातीचा विषारी साप आपण रिलीज करण्यासाठी निसर्गात आलोय, तर आपण त्याला आता निसर्गामध्ये रिलीज करूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण विकसित असा हा गोनस प्रजातीचा जहाल विषारी साप हा मनुष्यवस्तीत आला होता आणि आपण त्याला तिथून रेस्क्यू करून निसर्गामध्ये रिलीज करण्यासाठी आलो आहोत. मित्रांनो, होतं काय की अचानक पडणाऱ्या पावसामुळं बिळांमध्ये जे जाणारं पाणी आहे त्या पाण्यामुळं असे साप बिळातून बाहेर पडतात आणि कोरड्या आणि उबदार जागेच्या शोधात ते आपल्या घराकडे येऊ शकतात. आणि हा निशाचर तसे दिनचर असल्यामुळं हा रात्रीच्या वेळेस आपल्याला दिसत नाही आहे, तर खेडेगावामध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. रात्रीचं घराबाहेर पडताना बॅटरीचा वापर करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी रानामध्ये काम करताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. तर आपण याला आता निसर्गामध्ये रिलीज करूया आणि तुम्हाला तो जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. पाहतो कसा निसर्गामध्ये जाईल ते. मित्रांनो, भात शेतीमध्ये लोक काम करत असलेली तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, भाताच्या शेतामध्ये उंदरं हे धान्य खाण्यासाठी येऊन इथं बांधावरती बिळ कशाप्रकारे केलेली आहेत ते पहा. अशा बिळांमध्ये दामन, नाग आणि गोनस जे की उंदरांना खाणारे साप आहेत हे या अशा बिळांमध्ये राहणं पसंत करतात. शेतातील धान्य जेव्हा आपण घरी आणतो त्यावेळेस उंदरांना शेतामध्ये खाण्यासाठी काहीच उरत नाही आणि आपण धान्य घरी आणल्यानंतर त्याच्याबरोबर जे उंदीर आहेत ते सुद्धा आपल्या घराकडे मायग्रेट होतात आणि या उंदरांना खाण्यासाठीच जे साप आहेत ते आपल्याकडं घराकडे येऊ शकतात. तर उंदरांसाठी उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, धोका वाटल्यानंतर कशा प्रकारे तो आवाज काढतोय बघा. कुकरच्या शिट्टीसारखा मोठ्याने आवाज काढून तो शत्रूला लांब राहण्यासाठी इशारा करतोय. मित्रांनो, शरीरावरील ज्या पाण्यासारखे त्याचे डिझाईन आहे त्यामुळे तो पालापाचोळ्यात सहज दिसून येत नाही आणि अशा वेळेस जर चुकून त्याच्यावर पाय पडला तर त्या ठिकाणी सर्पदंश होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे शेतात काम करताना उंच बूट वापरले पाहिजेत आणि लक्ष देऊन काम केलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त तो जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. जिभेच्या साह्याने तो हवेतील गंधकण घेऊन तो अंदाज लावत असतो आणि त्याचं त्रिकोणी तोंड आणि त्याच्या मानाने त्याची मान बघा लहान आहे. मला जवळून दाखवतो. त्याच्या शरीरावरची नक्षी आणि खवले जवळून पहा कसे दिसत आहेत ते आणि अशा सापापासून जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, गोनस सापाच्या इतर व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे तो निसर्गामध्ये कसा जातोय पहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी सर्पमित्र गणेश लोहार हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.